सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याची सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. बुलढाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन व संचारबंदी असताना शेवगाव तालुक्यातील लासुरा या 1500 लोकसंख्या असलेल्या गावात सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी गावातील 2 ते 3 नागरिकांच्या घराची वीज कनेक्शन कट केली. लॉकडाऊन काळात या ग्राहकांनी वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं महावितरणचे अभियंता जाय भाये यांनी सांगितलं. परंतु सध्या कोरोना काळ आहे व कडक लॉकडाऊन असल्याने वीज कनेक्शन कट करू नये अशी विनंती गावकऱ्यांनी केली. त्याला न जुमानताही कारवाई केल्याने गावातील लोक संतप्त होऊन इतरांनी निर्णय घेऊन संपूर्ण गाव अंधारात ठेवण्याचा निर्णय घेऊन गावात अंधारात आंदोलन सुरू केलं. रंजित तुपकर साहेब यांनी 2 दिवसाआधी अल्टिमेट दिला होता MSEB ला, तरी सुद्धा आमच्या खामगाव तालुक्यात माननीय रविकांजी तुपकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं शिष्टमंडळ जाऊन आम्ही काल जायबाई साहेबांना भेट देऊन त्यांना निवेदन देऊन त्यांना विनंती केली की कुठल्याही आपल्या खामगाव तालुका असेल, शेगाव तालुका असेल, या तालुक्यातील कुठल्याही ग्राहकाचा वीज खंडित न करता, कारण सध्याला मिनी लॉकडाऊन चालू आहे. मिनी लॉकडाऊनमध्ये सरकारने पहिलेच सांगितलं बाहेर पडायचं नाही, कोरोनाचं वरती संकट, आणि हेच सरकार वरून ऑर्डर देतं वीज कनेक्शन कट करा. म्हणजे एक उदाहरण, बाहेरही पडू नका, बाहेर गेल्यावर फटके, घरातून नाही तो घरात बाहेर काय करीन, कामाला जायची मुभा नाही, घरात बसेल तर वीज भरावं लागते, वीज कुठून भरणार. मान्य आमचे रविकांजी तुपकर साहेब यांनी 2 दिवसाआधी अल्टिमेट दिला होता. आम्ही खामगावला जायबाई साहेबांनासुद्धा विनंती केली, तरी पण आज त्यांचे कर्मचारी, त्यांचे वायरमन शेगाव तालुक्यात लासुरा तिथे गेले असून प्रत्येक तिथचे जेवढे कनेक्शन होते, काही 10-20 कनेक्शन त्यांनी कापले असून ते गाव आज पूर्णतः अंधारात आहे. तर आंदोलन चालू आहे, आम्ही तिथं भेटून सुद्धा आलेलो आहे. जर अशाच प्रकारे जर हे चाललं तर माननीय रविकांजी तुपकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही MSEB ला आमच्या तऱ्हेने त्यांना धडा. यावर लवकरच तोडगा न काढल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माननीय रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी स्टाईलने धडा शिकू असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निलेश देशमुख यांनी दिला. यावेळी उपस्थित अमोल पाटील जिल्हा उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.